अंधविश्वास के खिलाफ अभियान चलाने वाले सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर नरेंद्र दाभोलकर को 20 अगस्त 2013 को अज्ञात हमलावरों ने अपनी गोलियों का निशाना बनाया था। इस घटना को वर्षों बीतने के बावजूद अब तक हत्यारों का कोई सुराग नहीं मिल पाया है। वहीं दूसरी ओर ऐसे ही घटना के शिकार बने महाराष्ट्र के वरिष्ठ सीपीआई नेता गोविंद पानसरे की मौत भी पिछले दिनों हुई थी। दोनों ही हत्या को अंजाम देने वालों का कोई सुराग न मिलने से वह आजाद है। इन दोनों के ही हत्यारों को पकड़कर उन्हें फांसी की सजा दी जाए, ऐसी मांग मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी और महाराष्ट्र लोकशाही आघाड़ी की ओर से शहर स्थित बाबा साहेब के पुतले समक्ष नारे लगाकर की गई। कामगार नेते तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारवंत गोविंद पानसरे यांना गोळ्या झाडण्यात आल्या आणि काल त्यांचा मृत्यू झाला। जीवनभर त्यांनी कष्टकरी जनतेसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवण्यासाठी काम केलं। शोषित पीडित जनतेला न्याय मिळाला पाहिजे, समाजामध्ये शोषणविहीन समाजरचना निर्माण झाली पाहिजे, यासाठी अहोरात्र कावाळ कष्ट करणारे गोविंद पानसरे यांना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की जे या देशामधील पुरोगामी चळवळ इथून काढू इच्छितात, परंतु ते कर्तबगारी त्यांच्यामध्ये नसल्याकारणामुळं पुरोगामी विचारवंतांनाच मारून टाकायचं, त्यांचे खून पाडायचे, अशा प्रकारचं सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पुरोगामी महाराष्ट्र म्हटल्या जाणाऱ्या राज्यामध्ये पुरोगामी विचारांचाच खून, पुरोगामी विचारांचा बळी घेण्याचं तंत्र सत्र या ठिकाणी सुरू झालं, याचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला इशारा देतो की अशा प्रकारचं खून करून, अशा प्रकारचे पुरोगामी विचारवंतांना मारून तुम्ही या देशामध्ये, या राज्यामध्ये सत्ता जर काबीज करू इच्छित असाल तर ते तुमचं स्वप्न चकणाचूर झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो। झालीच पाहिजे।